कोणाची हिंमतच नसती झाली हे असे प्रकार करायचे काय. दिघे साहेब नुसतं असे डोळे बघितलं तरी चड्डी त्या ठिकाणी चड्डी ओली व्हायची हे लांबची दूरची गोष्ट. आणि दिघे साहेब सुद्धा आज गेलेले नाही. दिघे साहेब आहेत. हा तुमचा पैशाचा माज जो आहे ना हे खोके बिके हे सर्व खोके तुमचे बाहेर निघतील तुमचे. सर खरी ही परंपरा देत त्याच्यानंतर पुढे जाणार मात्र ते देताना काहीतरी बक्षीस म्हणून स्वरूपात द्यायचे. अहो उंदीर या उंदराला खोट बोलण्यामध्ये मास्टर आहे हा उंदीर. हा आणि तो उंदीर सांगतोय म्हणजे अजून तुम्ही दिघे साहेबांना मलिन करताय. एक तर झालेल्या कृत्याचा तुम्ही उलट ती माफी मागायला पाहती कळलं की नाही. पण ती माफी जाऊ दे त्याच्यावरती पांघरून घालण्याचं काम करता तुम्ही. त्या ठिकाणी तुम्ही सांगायला पाहते की हा प्रकार जो झालाय तो एकदम चुकीचा झालाय याच्याबद्दल आमची माफी आम्ही माफी मागतो. मग ते राहिलं बाजूला. दिघे साहेब असं करत होते. अरे दिघे अरे कोणाच्या आतमध्ये हिंमत तरी होती का त्या आनंद आश्रमामध्ये येऊन ढोल आतमध्ये आतमध्ये आश्रमामध्ये येऊन वाजवायची आणि कशा पद्धतीने तुम्ही नाचव होतात. हा ते तुम्हाला काय हे वाटलं का भार वाटलं का लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. दिघे साहेबांच्या नावाखाली केवळ अहो बाळासाहेबांचे विचार दिघे साहेबांचे विचार. अरे दिघे साहेबांनी काय सांगितलं होतं पहिल्या पिक्चर मध्ये तुम्ही दाखवलं ना गद्दारांना क्षमा नाही. मग आज हेच गद्दार ही कामं करतायत दिघे साहेब त्यांना कसं माफ करतील. पुढचा एपिसोड आहेच ना आता कसली कारवाई विवर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे ना. हे लायक नाही त्या आनंद आश्रम चालवण्याचा. आनंद आश्रमामध्ये आज सर्वसामान्य लोक येत होता परंतु ज्या वेळेला त्यांचं नाव त्या ठिकाणी स्वतःचं नाव लावल्यामुळे त्या दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये मला वाटतं ठाणेकर सुद्धा जात नाही. त्या ठिकाणी जोर जबरदस्तीने कलेक्टर ऑफिसमधून लोक बसवायला लागतात मंत्रालयातली लोक बसवले जातात आणि तिकडे दुसरं काय चालतं. समाजसेवा सोडून इथल्या राजकारणाच्याच गोष्टी तिकडे त्या ठिकाणी चालतात. फक्त कुठल्या कार्यकर्त्याला कसं अटकवायचं त्याच्यावर कशा केसेस टाकायच्या कसे ते त्याचा रोजगार कसा बंद होईल तो माझ्याकडे कसा येईल त्याची सर्व जुनी प्रकरणं काढ हे काढ. अरे काय हे चाललेलं हा जुन्या जुन्या कार्यकर्त्यांना पण तुम्ही सोडत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिलं हा त्या कार्यकर्त्यांच्या घराघरावरती तुम्ही नांगर फिरवताय. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. संजय राऊतांनी देखील आरोप केले त्यावरती नरेश म्हस्के म्हणाले की हे संजय राऊत हे दिघे नाट टाकण्यामध्ये त्यांच्या लोकप्रभामध्ये. अरे अरे मला एक समजत नाही धर्मवीर आनंद दिघे साहेब कुठे आणि याला भाष्य करायचं हे लोक होते कुठे. दिघे साहेब हयात असताना हे होते कुठे. दिघे साहेबांच्या समोर कोणाची यांची कोण आता जे आहेत ना तथाकथित कधी पुढे यायची हिंमत नव्हती. दिघे साहेब अशा लोकांना बाजूला ठेवलं होतं त्यांनी. संजय राऊतांमुळे टाळा लागला होता असं देखील त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊतांमुळे टाळा लागला ते दिघे साहेबांनी स्वतः सांगितलं ना की मी जे बोललो ते बोललो आणि ह्या ह्याच्यात मी कुठल्याही ह्याचे मी जे बोललो नाही असं मी कधीच म्हणणार नाही. भले मला काय तुरुंगात टाकायचं असेल तर टाका किंवा काय असं स्पष्टपणे त्यावेळेला प्रभाकर हेगडे हे त्यांची टाळ्याची केस चालवायचे तेव्हा त्यांना त्यांनी स्वतःहून निरोप पाठवला होता की फक्त तुम्ही हे डिनाय करा की मी असं बोललो नाही. परंतु दिघे साहेबांनी त्यांना निरोप पाठवला मी बोललो ते बोललो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती मी माघार घेणार नाही. भले काय तुम्हाला केस लढायची ते लढा पण मी माघार घेणार नाही. शेवटी जनतेच्या रेट्यामुळे ते सुटले. आणि काही लोक तर स्वतःची सर्व या हे वाचवण्याकरता त्यांच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर तुम्हाला ईडी सीबीआय तर त्यांनी हा मार्ग विश्वासघाताचा मार्ग निवडला त्यावेळेला. तर दिघे साहेबांनी कधी परवा केली नाही कारण ते जनतेसाठी लढत होते ते स्वतःसाठी लढत नव्हते. हा जो लढा होता हा शेवटी त्यावेळेला त्या केसमध्ये त्यांना सजा का लागली त्या ते स्पष्टपणे बोलले ना की गद्दारांना क्षमा नाही या एका स्लोगनच्या याच्यावरतीच त्यांना टाळा लागला त्यावेळेला. आणि त्याला त्यांनी कधी डिनाय केलं नाही जे मी बोललो ते बोललो. नाहीतर कुठलं तरी आपला स्वतःचे जीव वाचवण्याकरता इकडे पळ तिकडे पळ कधी केले नाही. कुठल्या पक्षामध्ये त्यांनी केला नाही. त्यांचं वकीलपत्र घेणारे सुद्धा काँग्रेसचे प्रभाकर हेगडे त्यावेळेला अध्यक्ष होते. त्यांनी सुद्धा त्यावेळेला विचार केला नाही की मी कुठल्या नेत्याचं वकीलपत्र घेतो म्हणून. त्यामुळे दिघे साहेबांसारखा नेता होणे नाही. कोणी दाढी वाढून किंवा काय करून दिघे साहेबांची नक्कल करून कोणी दिघे साहेब होऊ शकत नाही. दिघे साहेब आहेत बाळासाहेब बाळासाहेब आहेत. त्यामुळे दोन्ही महान व्यक्तींचं नाव घेऊन येणं
काम करण्याचा अधिकारच नाही त्यांना, यांची लायकी सुद्धा नाही त्यांची. दिगे साहेबांबद्दल आम्हाला कोणी शिक साहेब आज पत्रकार परिषद घेत आहेत, काय नेमका विषय आहे काय सांगा. मला वाटतं 2 दिवसापूर्वी जी काही घटना घडली, मला वाटतं ठाणे शहराच्या काळिंबा लावणारी अशी एक घटना होती, ज्या दिगे साहेबांना जाऊन मला वाटतं 23 वर्ष झाली आणि आज दिगे साहेबांच्या नावाने या ठिकाणी नाव घेऊन त्यांचं जो काही त्यांचं नावावरती आम्ही दिगे साहेबांचा वारसा घेऊन चाललेलो आहोत. परंतु ज्या दिगे साहेबांनी जो आनंद आश्रम, मला वाटतं या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य माणसाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना, या ठिकाणी लहान मुलं असतील, मला वाटतं याच आनंद आश्रमामधून दिगे साहेबांनी प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं होतं. मग ते मला वाटतं कोर्टातली प्रकरणंसुद्धा या दिगे साहेबांच्या या कोर्टामध्ये यायची आणि त्या ठिकाणी न्याय दिला जायचा. ज्या आनंद आश्रमामध्ये ज्या पद्धतीने शिस्तीमध्ये हे संबंध काम चालू होतं, परंतु दुर्दैवाने काल जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकात भिजते असा जो प्रकार त्या ठिकाणी जो जो बघितला गेला, मला वाटतं निर्लज्ज माणसाला एकदा सांगून समजतो. ज्या दिगे साहेबांनी संपूर्ण हयात आज सर्वसामान्य माणसासारखे आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार केले आणि कशा पद्धतीने समाजसेवा करायची, आज तुम्ही बघितलं असेल त्या ऑफिसमध्ये आज या लोकांनी जो काही प्रकार केला, त्या दिगे साहेबांच्या ऑफिसमध्ये कोणाची हिम्मत नव्हती की आज दिगे साहेब हयात नाहीत, परंतु दिगे साहेबांचे ज्यांनी दिगे साहेबांनी जे केलेले दिगे साहेबांच्या नावावरती या ठिकाणी मोठे झाले आणि जी काही विश्वासघात करून या ठिकाणी ही जी काही मोठमोठी पदं या ठिकाणी मिळवलेली आहेत आणि त्या ठिकाणी पैशाचा एवढा माज दाखवला गेला. या दिगे साहेबांनी मला वाटतं धर्मवीर पिक्चरमध्ये त्या ठिकाणी दाखवलं होतं की या दिगे साहेबांकडे कुठलं अकाउंट नव्हतं, कुठला बँक बॅलन्स नव्हता, तरी दिगे साहेब आज च्या नावावरती हजारो लोक या ठिकाणी मोठे झाले, परंतु त्याच आनंद आश्रमामध्ये त्या आनंद आश्रमाच्या नावाच्या खाली स्वतःचं नाव टाकून त्या ठिकाणी कॉर्पोरेट लुक देऊन आज त्या ऑफिसमध्ये कशा पद्धतीने शिवसेनेला संपवण्याचा डाव त्या ठिकाणी करतात, कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीने षडयंत्र करून त्यांची रोजीरोटी हिरावून घेण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून चालतं, शाखा बळकवण्याचं काम त्या ठिकाणी चालतं आणि त्या आनंद आश्रमामधून ज्या साहेबांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत, त्या ठिकाणी समाजसेवेचं काम चालू आहे. दिगे साहेब असताना कुठलंही राजकारण न आणता त्या ठिकाणी काम करायचे, परंतु त्याच आनंद आश्रमामध्ये आज बघितलं असेल या मेंद्यांनी आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी नंगा नाच त्या ठिकाणी केला होता हा सर्व ठाणेकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यांना लाज असेल तर मला वाटतं ह्या घटनेचं स्वतः त्या ठिकाणी माफी मागितली गेली पाहिजे, कारण सर्व तुमचं नाव त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणून, तर तुमची स्वतःची जबाबदारी आहे त्या ठिकाणी या आनंद आश्रमामध्ये, ती का तुमची स्वतःची प्रॉपर्टी नव्हे, दिगे साहेबांची आणि सर्वंत दिगे साहेबांवरती प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक असतील, ठाणेकर असतील, त्यांचं हे हृदयस्थान असलेले ते ती जागा आहे, मंदिर आहे आमचं, शाखा हे आमचं मंदिर आहे आणि अशा या आश्रमामध्ये पवित्र अशा आश्रमामध्ये जी घटना झाली ह्याच्या अगोदर सुद्धा घटना झाली, मला वाटतं त्यावेळी पैशाचं वाटप केलं होतं दिगे साहेबांमधून, दिगे साहेब समाजसेवा करायचे, लोकांना कित्येक संसार त्या ठिकाणी वाचवलेले आहेत, कित्येक लोकांना रोजगार दिलेला आहे, कित्येक लोकांचं आज त्यांनी जीवनमान उंचावलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी त्या ठिकाणी पैशांनी खरेदी करण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून चाललेलं होतं. आज तुम्ही बघितलं असेल त्या आनंद आश्रमामध्ये दिगे साहेबांनी
कशा पद्धतीने त्या ठिकाणी समाजसेवा करून या संबंध जिल्ह्याचं दैवत आधी दिगे साहेबांची आठवण सर्व सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामनामध्ये ते आहे आणि असं असताना आज जी काय कृत्य झालं त्याचं पाठराखण तो उंदीर करत होता, कळलं की नाही? त्या उंदराने काय सांगितलं, ही दिगे साहेबांची ही संस्कृती होती, दिगे साहेबांची संस्कृती होती पैसे उडवण्याचे, आणि त्याला तुम्ही पाठिंबा देता, तुम्ही त्याची पाठराखण करता, लाज वाढायला पाहिजे तुम्हाला. आज दिगे साहेबा दिगे साहेबांचं स्वरूप तुम्ही कशा पद्धतीने, दिगे साहेबांचं हे तुम्ही पुसण्याचं काम करताय तिकडे. आज दिगे साहेबांनी कधी आयुष्यामध्ये डोळ्याच्या धाकाने ते काम करत होते. आज तुम्ही बघितलं असेल दिगे साहेबांचं त्या पिक्चरमध्ये कसं स्वरूप केलं होतं. दिगे साहेबांनी हातात कधी तलवार धरली होती का? हा, दिगे साहेबांनी हंटर धरला होता आणि हे जे काय उलटे सुलटे वागणार होते तिथल्या तिथेच त्यांना सरळ केले होते, कळलं की नाही? परंतु दिगे साहेबांनी कधीही हातात तलवार घेऊन कधी ते हे केले नव्हतं. आज दिगे साहेबांची प्रतिभा त्या कशा कशा पद्धतीने तुम्ही दाखवताय आणि परत तुम्हाला लाज वाटत नाही की त्या ठिकाणी तुम्ही त्याचं समर्थन करता केलेल्या कृत्याचं, की लहान मुलं होती असं होतं तसं होतं दिगे साहेब. अरे दिगे साहेबांनी उत्सव कसे साजरे करायचे हे तुम्हाला कधीपासून दाखवलं होतं? तुम्ही कधी कसले उत्सव साजरे करता? तेच दिगे साहेबांचे उत्सव घेऊन तुम्ही मिळवता. स्वतः कधी उत्सव साजरे केलेत का तुम्ही स्वतःच्या जीवावरती? दिगे साहेबांचा दहीहंडी उत्सव, दिगे साहेबांचा नवरात्र उत्सव, हा हे उत्सव दिगे साहेबांनी सुरू केलेले आहेत, तुमचं काय स्वतःचं कर्तृत्व आहे? त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्या पदावर राहण्याच्या लायक नाहीत. दिगे साहेबांचं नाव घेण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही, की ज्या दिगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये एवढी मोठी घटना होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपलं तोंड उघडत नाही, कळलं की नाही? ज्यांनी पाठराखण केली त्याला पहिला तुम्ही त्याच्या त्याला तुम्ही निलंबित केलं पाहिजे. अहो तुम्ही लोकसभेला काय दाखवलं ते अख्ख्या जनतेला माहिती आहे, किती कोटी रुपये तुम्ही उधळलेत, कशा पद्धतीने विश्वासघात करून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा सत्तेचा गैरवापर करून काय केला ते कळेल ना. तर तुम्हाला दररोज काय हे नसतो ना, एकदा तुम्ही केलं हे सर्व, परंतु परत काय परत परत ही जनता आता हुशार झालेली आहे आणि मोठा काय एका पराभवाने काय मोठा हे होऊ शकत नाही ना. सच्चाई ती सच्चाई असते, सच्चाई कधी मरत नाही, तुमच्यासारखे पळपुटे नाहीत. आज सुद्धा मी सच्चाई करता लढतोय, मी भले माझं काय व्हायचं ते होऊ दे. किती तुम्ही हे केलं, प्रोटेक्शन कार्ड हे काढ ते काढ हे कर ते कर. आम्ही आज उभे आहोत, आमचे शिवसैनिक सर्व उभे, मला मी ज्या शिवसैनिकांबरोबर काम करतो त्या शिवसैनिकांचा पण मला अभिमान आहे की आज ते माझ्या संकटामध्ये या पक्षाच्या जडणघडणीमध्ये माझ्याबरोबर दिवस रात माझ्यासाठी काम करतायत, पक्षासाठी काम करतायत. दिगे साहेबांनंतर शिवसेना, अरे उत्सव कसे साजरे करायचे हे दिगे साहेबांनी शिकवलं आणि उत्सव हे प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत. तुम्ही एखादा उत्सव तुमच्या वाघेशेड मध्ये करून दाखवा ना, दिगे साहेबांनी केलेल्या उत्सवामध्ये कशाला तुम्ही हे करता? त्यांना करू दे ना, स्थानिक लोक आहेत ती करतील, पण स्वतः एक उत्सव निर्माण करा तुम्ही. शेवटी उत्सव हे ठिकठिकाणी नाक्या नाक्यावरती झालं पाहिजे. गणपती मग एकच आणला असता ना, देवी एकच आणली असते. आज लोक का प्रत्येक ठिकाणी नाक्या नाक्यावर हे करतात? हेच तर खरं हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व यांनी शिकवायची गरज नाही आम्हाला. चला बस.